घेऊन नार्वेकर फाटक शिंदेंशी चर्चा करणार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा प्रस्ताव शिंदे स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात योगेश खरे यांच्याकडे. योगेश, दोन नेते महाराष्ट्रातनं सुरतकडे रवाना करण्यात आलेले आहेत, त्यांचा काही कळू शकले त्यांच्याबाबत, ते पोहोचलेले आहेत कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याबाबत काही तपशील आहे? फ्लाईट येत आहेत की बाहेर रोड येत आहेत, त्यामुळे हे नक्की सांगता येणार नाही, पण अजूनपर्यंत इथे कुणी आले नाही. तर जो प्रत्येक माणूस या ठिकाणी येतो आहे त्याची चौकशी या ठिकाणी केली जाते आणि माध्यम सुद्धा पूर्ण कोण येत आहे कोण जात आहे याकडे लक्ष ठेवून देतात. पोलीस अजून सुरक्षा या ठिकाणी वाढवताना दिसतायत आणि ते जर काही नेते या ठिकाणी आले किंवा कुणी आलं तर ते लक्षात येऊ शकेल, पण अजूनपर्यंत तरी हे दोन नेते या ठिकाणी आलेले नाही. कडेकोट बंदोबस्तामध्ये या सर्वांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जवळ कुणीही जाणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. दोन नेते सध्या रवाना करण्यात आलेले आहेत, मात्र अद्यापपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सुरतला पोहोचलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांचे हे दोन विश्वासू नेते शिंदेंशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन हे दोन नेते सुरतला रवाना झाले. मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक शिंदेंशी चर्चा करतील, त्यामुळे शिंदेंची मनधरणी करण्यात त्यांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे